धग मोठ्यानं गडगडायला लागले की आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून लहान मोठे जीव सैरावेरा धावायला लागतात. पाठोपाठ बदाबदा पाऊस कोसळायला लागला की मग जी चेडा उडते ती विचारायलाच नको. सर्वसामान्य जीवांबाबत अशी धावपळ आणि त्रेधा समजू शकते, पण ज्यांना इतरांपेक्षा जास्त समजतं अशी सर्वसाधारण समजूत आहे ते पत्रकारही असं वागायला लागले. तर कोरोनाच्या संकटाची व्याप्ती आणि गांभीर्य थोडस लक्षात यायला लागलं तेव्हा सुरुवातीला पत्रकारच भयग्रस्त अवस्थेत वावरताना दिसत होते ही वस्तुस्थिती. थोडा काळ गेला आणि मुद्रित माध्यम व दृकश्राव्य माध्यम या दोघांनाही लक्षात आलं की सगळ्या जगातले व्यवहार जवळपास ठप्प झाले. अशा वेळी विकण्यासारखी एकच गोष्ट आहे, कोरोनाविषयीची भीती. सोशल मीडियावर सनसनाटी, टीव्ही वाहिन्यांवर सनसनाटी आणि मुद्रित माध्यमांमध्येही सनसनाटी. माणसांना जास्तीत जास्त घाबरवायचं म्हणजे माणसं टीव्ही समोर हलत नाहीत याचा अनुभव हॉरर शोना मिळणाऱ्या टीआरपीच्या निमित्तानं वाहिन्यांच्या गाठीशी होताच. आता तर जागतिक पातळीवर लाईव्ह हॉरर शो सुरू होता, मग जीवन मूल्यांपेक्षा बाजार मूल्य अधिक प्रभावी बनलेल्या जगात 24 तास खऱ्या खोट्या बऱ्या वाईट आणि घाबरवून टाकणाऱ्या बातम्यांचा भडीमार सुरू झाला. जागतिक हॉरर शोच्या निमित्तानं सुरू झालेला खेळ अजूनही संपलेला नाही, कारण कोरोना अद्याप मानवी जीवनातून हद्दपार झालेला नाही. खर तर अशी एखादी आपत्ती येते तेव्हा पत्रकारितेनं अत्यंत जबाबदारीनं आपली भूमिका बजावणं अपेक्षित असतं. सत्य दडवायचंही नाही आणि सर्वसामान्य माणसाला शक्य तितका दिलासाही द्यायचा अशी तारेवरची कसरत जबाबदार पत्रकारितेला करावी लागते. जबाबदार पत्रकारितेचा विषय निघाला की मला हमखास माजी केंद्रीय मंत्री प्राध्यापक मधू दंडवते यांची आठवण होते. आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो. नाना म्हणाले, उदय, जबाबदार पत्रकारितेचं एक चांगलं उदाहरण माझ्या हाताशी आहे. बोलता बोलता नाना पटकन उठले, त्यांनी आपली ब्रीफकेस उघडली आणि जपून ठेवलेला एका इंग्रजी वृत्तपत्राचा अंक माझ्या हाती ठेवला. अंकावरची तारीख बघितली तर तारीख होती 31 जानेवारी 1948. 30 जानेवारीला महात्मा गांधींचा खून झाला होता, त्यामुळे अंकाचा 8 कॉलमी मथळा त्या बातमीचाच असणार या कल्पनेनं अंक उलगडला. पण पहिल्या पानावर गांधींच्या खुनाची बातमी केवळ 1 कॉलम मध्ये दिलेली होती, उरलेल्या पानात इतर बातम्या होत्या. माझ्याकडे रोखून पाहत नाना म्हणाले, आश्चर्य वाटलं ना, या वृत्तपत्राला महात्मा गांधींविषयी आदर नव्हता असं नाही, पण तो आदर या वृत्तपत्रानं अंकाच्या आतील पानांमधील महात्मा गांधींच्या सर्व पैलूंविषयी लिहून व्यक्त केलाय. खुनाच्या बातमीला सनसनाटी रूप देऊन ती पहिल्या पानावर छापली तर त्यातून देशभर जे दंगे उठळतील त्यांना किमान आपलं वृत्तपत्र आणि पत्रकारिता जवळजवळ असता कामा नये अशी ठाम भूमिका या वृत्तपत्राने घेतली होती. आणि म्हणूनच जबाबदार पत्रकारितेचं उदाहरण म्हणून हा अंक मी कायमच जपून ठेवलाय, नाना म्हणाले. मला ठामपणा असं वाटतं की वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये माध्यम विद्या शिकवणाऱ्यांनी मोठी संकट निर्माण होतात किंवा चिंताजनक परिस्थिती निर्माण होते अशा वेळी जबाबदार पत्रकारिता कशा प्रकारे करायला हवी ते विद्यार्थ्यांना आवर्जून शिकवायला हवं, गरजेनुसार त्यासाठी वेगळं प्रशिक्षण द्यायला हवं. सध्या वृत्तपत्र विद्या व माध्यम विद्या शिकवणारे छोटे मोठे अनेक अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये तसेच खाजगी पातळीवरही सुरू आहेत, पण त्यामध्ये जबाबदार पत्रकारिता, आपत्काळात करावयाची पत्रकारिता याविषयी शिकवलं जातच असं नाही. पत्रकार म्हणून थेट काम करण्याचा फारसा अनुभव नसणारी शैक्षणिक पात्रता आहे म्हणून पत्रकारिता शिकवतात असंही अनेक ठिकाणी आहे. ही मंडळी तंत्र शिकवू शकतात पण जबाबदार पत्रकारिता शिकवू शकतात असं नाही. सुदैवानं मला मधुकर सुंदरराव कारेकर यांच्यासारख्या भारत चीन युद्धात, गोवा मुक्ती संग्रामात
आणि अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही पत्रकारिता केलेल्या पत्रकाराचा सहवास लाभला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लेडी माउंटबॅटन या इंटरनॅशनल रेडक्रॉसच्या अध्यक्ष असताना एका जर्मन इंजिनियरच्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एक पत्रकार म्हणून केलेली धडपड मी कधीच विसरू शकत नाही. अलित अली या विमान अपघाताची बातमी सर्वप्रथम मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांनी त्या काळात ज्या हालापिष्ठा सोसल्या त्यांचं वर्णन कार्यकर्त्यांकडूनच ऐकणं हा पत्रकारितेतील एक वेगळा संस्कार होता. बहुतेक लोकांना विसर पडलाय, पण याच कार्यकारांमुळे शिवाजी विद्यापीठातील नवीन कला विभाग सुरू झाला आणि टिकून राहिला. त्याच कसलंही श्रेय या माणसानं अपघाती निधन होईपर्यंत मागितलं नाही. एखादी चांगली गोष्ट घडवताना पत्रकाराची निरपेक्ष वृत्ती असायला हवी ती अशी. कार्यकर्त्यांनी पत्रकारांना जबाबदारीचं पत्रकार पत्रकारिता करताना आपल्यातील माणूसपणही कसं जपायला हवं याचा संस्कार माझ्यावर केला. ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते. तुम्ही म्हणाल जबाबदार पत्रकारितेच्या तुम्ही एवढ्या गप्पा मारताय, पण तुम्ही स्वतः किती जबाबदारीने पत्रकारिता केली याची काही उदाहरणं सांगा. की प्रामाणिकपणानं सांगायचं तर कोणतीही घटना घडते तेव्हा तिच्यामध्ये काही कार्यकारण भाव नक्की असतो. कोणतीही गोष्ट चमत्कार म्हणून घडत नसते याविषयी माझी वैचारिक भूमिका पहिल्यापासून ठाम होती. सुरुवातीला जी गोष्ट चमत्कार वाटते तिचा मागोवा घेतला आणि कसून तपास केला तर घटना का घडली हे निश्चितपणानं उलगडता येतं हा माझा प्रत्यक्ष अनुभव होता आणि आहे. याबाबत पहिला अतिशय सविस्तर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली होती ती 1989 साली स्कायलॅब कोसळलं तेव्हा. 77 टन वजनाची स्कायलॅब अनियंत्रितपणे पृथ्वीच्या दिशेनं येत होती. ती कोठे कोसळेल याविषयी नेमकेपणानं अंदाज बांधणं वैज्ञानिकांना अवघड बनलं होतं. मुंबई पुण्यातील वृत्तपत्रांमधून सुद्धा अचूक माहिती समोर येत नव्हती आणि जगभरातली माणसं कुठल्याही क्षणी आपल्या डोक्यावर काहीतरी येऊन कोसळणार किंवा आपल्या शहरावर बॉम्ब पडल्यासारखं काहीतरी पडणार अशा भीतीच्या छायेत वावरत होती. इंटरनेट वगैरे अत्याधुनिक आणि वेगवान संपर्क माध्यमही त्यावेळी नव्हती. परिणामी आकाशवाणी आणि वृत्तपत्र यांच्या माध्यमातून पोहोचेल तेवढीच माहिती सर्वसामान्य माणसांना मिळत होती. अशावेळी स्कायलॅब विषयीचे सर्व तपशील तसेच स्कायलॅब मुळे जीवित हानी होऊ नये यासाठी शास्त्रज्ञांकडून होत असणारे प्रयत्न आणि ते यशस्वी झाले तर हिंदी महासागर व ऑस्ट्रेलियाचा काही भाग यामध्ये स्कायलॅबचे अवशेष तुकडे तुकडे होऊन परतील आणि मोठ्या प्रमाणावर जीवित हानी टळेल. हे लेखातून सांगून महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणारा मी एकमेव पत्रकार होतो. कोल्हापूर शहरापासून 12-15 किलोमीटरच्या हद्दीत असणारा एक छोट गाव या गावात अचानक जनावर मारायला लागली. देवाचा कोप झाला असं मानून गावानं पाळत पाळण्याचा निर्णय घेतला. पाळत म्हणजे काय तर गावानं आपले सगळे व्यवहार बंद ठेवायचे. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, 8 दिवस झाले तरी गावातली माणसं कामधाम न करता आपापल्या घरात बसून आणि रस्ते सुनसान. एक पत्रकार म्हणून मला हा प्रकार पटत नव्हता. 1980 दशकातली गोष्ट ही. विज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून आम्ही काही मंडळी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याचा प्रयत्न त्या काळात करत होतो, त्या काळातही करत होतो. साहजिकच मी उदय गायकवाडला सोबत घेतलं आणि बाळक पाळण्या गावात गेलो. अनेकांशी बोललो, माहिती घेतली. जनावरं कुठलं पाणी पितात, कुठं चारली जातात हे त्या त्या ठिकाणी जाऊन तपासलं. पाण्याचे नमुने घेतले, गवताचे नमुने घेतले. या सर्व नमुन्यांची तपासणी बारकाईनं केल्यानंतर सत्य उघड झालं. देवाचा कोप वगैरे झालेला नव्हता तर या गावातील जनावरं वाट ज्या भागात चाऱ्या नेण्यात होती नेण्यात येत होती तेथील गवतावर आणि जमिनीवर विशिष्ट प्रकारची विषारी बुरशी वाढली होती.
गवताबरोबर ही पुरुषी जनावरांच्या पोटात जाऊन ही जनावर मरत होती आणि गावकरी मात्र देवाचा कोप म्हणून हातावर हात ठेवून घरात बसली होती. शासकीय यंत्रणा झोपलेली होती. सत्य समोर आलं. वृत्तपत्रातून त्यांनी मांडलं. गावाचे व्यवहार पुन्हा सुरू झाले. पत्रकार म्हणून माझं काम मी केलं होतं. कोरोनाच्या साथीनं जगभर हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा रस्त्यावर प्राणवायू शिवाय तळफळून मरणारी माणसं, प्रेतांच्या रस्त्यांच्या कडेला लागलेले ढीग, एकाच वेळी अनेक मृतदेहांवर रास रचून करण्यात आलेले अंत्यसंस्कार, या प्रकारच्या व्हिडिओ क्लिप्स, छायाचित्र यांनी सोशल मीडिया बरोबरच वेगवेगळ्या खासगी वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र ओसंडून व्हायला लागली. आधीच माणसांना घरात कोंडून जावं लागत असल्याने माणसांचा दिल सुटला होता. हातावर पोट असणाऱ्या माणसांवर उपासमारीचं संकट भोगावायला लागलं होतं. त्यांना कोरोनापेक्षा उपासमारीचं संकट अधिक मोठं वाटत होत. या पिढीतल्या माणसांनी क्वारंटाईन होणं आणि त्या पद्धतीने जगणं हे पहिल्यांदाच अनुभवलं. साहजिकच या सगळ्याबाबत मनात प्रचंड भीती होती. या भीतीवर मात करायची तर इतिहासातही अशा साथी येऊन गेलेले आहेत आणि मानव जातीने त्यांचा यशस्वीपणे मुकाबला केलेला आहे याची ठोस उदाहरणं प्रसिद्धी माध्यमातून मांडली जाणं आवश्यक होतं. प्रत्यक्षात त्याचा प्रयत्न फारच थोड्या पत्रकारांकडून झाला. मी स्वतः मात्र 1918 मध्ये आलेली स्पॅनिश फ्लूची साथ, महायुद्धामध्ये लढण्यासाठी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात जाणाऱ्या सैनिकांबरोबर जगभर झालेल्या या साथीचा प्रसार याविषयी तसेच अन्य साथींविषयीही लिहिलं आणि एकेकाळी महामारी वाटणारा आणि कोट्यवधींचे बळी येणारा स्पॅनिश फ्लू आज एक साधा आजार कसा बनलाय याविषयी आवर्जून लिहिलं. कोल्हापूर संस्थानातही 100 वर्षांपूर्वी प्लेगची साथ त्रास देत होती तेव्हा देखील सॅनिटायझेशन, क्वारंटाईन होणं यासारखे उपाय केले जात होते. ही माहितीही वाचकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच राजर्षी शाहूंनी प्लेगच्या साथीत कशा उपाययोजना केल्या आणि सर्वसामान्य माणसाला कमीत कमी त्रास व्हावा म्हणून कशी काळजी घेतली हे आम्ही काही जणांनी सर्वांना सांगणं सुरू ठेवलं. खर तर हे मोठ्या प्रमाणावर घडणं आवश्यक होत. शिवाजी विद्यापीठाने किंवा विद्यापीठातल्या प्राध्यापकांनीही याबाबतीत पुढाकार घेणं अपेक्षित होत पण अपेक्षेच्या प्रमाणात त्यांच्याकडून काही घडलं नाही. पत्रकारितेच्या क्षेत्रात कोरोनाच्या अनुषंगानं जे काही चालू होतं आणि आजही सुरू आहे त्यामध्ये सुधारणा करायला प्रचंड वाव आहे आणि तशी सुधारणा करण्याबाबत गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. मुद्रित माध्यम आणि वाहिन्या यांचे संपादक या दृष्टीने काही करणार का हा प्रश्न आहे. कोरोनानं कलाक्षेत्र आणि साहित्य क्षेत्र यावरही आपला एक वेगळा ठसा उमटवलाय. या यशात या ठशाचं योग्य मूल्यमापन केलं जाण्याची गरज आहे. दुसऱ्या पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्यातले अनुभव यानंतरही त्यावरती अनेक कलाकृती त्या काळात बनल्या आजही म्हणतायत. आता कोरोना नंतरही साहित्यात आणि कलाकृतींमध्ये त्याचे वेगवेगळे प्रसाद उमटत राहणार. परंतु गेल्या वर्षभरात काय घडलं याचा थोडासा धावता आढावा घ्यायचा म्हटलं तर 29 एप्रिल 2020 रोजी एलिझाबेथ जेनर, केट विल्सन आणि निया रॉबर्ट्स यांनी 12 वर्ष वयापर्यंतच्या मुलामुलींना मार्गदर्शक ठरावी अशा पद्धतीनं लिहिलेली एक पुस्तिका अनुवादित करून मंजूळ पब्लिशिंग हाऊसनं मराठीत किंडलवर उपलब्ध करून दिली. लहान मुलांचं मनस्वास्थ्य जपणं आणि कोरोनापासून स्वतःची काळजी कशी घ्यावी याची जाणीव मुलांना करून देणं यासाठी ही पुस्तिका अतिशय उपयुक्त होते. यानंतर मराठी वाचकांच्या बाबतीत बोलायचं तर भेटीला 27 मे 2020 सुमाराला कोरोना डायरी नावाचं 63 पानांचं शशिकला उपाध्ये यांचं पुस्तक आलं. कोरोनासारख्या संकटाला संधी कशी कसे मानता येईल असा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला होता. प्राजक्ता गव्हाणे यांनी किंडलवरती कोरोन्य कांड
नावाची लघु कादंबरी उपलब्ध करून दिली. कोरोनानं जगातील व्यवहार ठप्प केले असं नव्हे तर माणसांचा एकमेकांच्या स्पर्शावरचा विश्वासही उद्ध्वस्त केला. या पार्श्वभूमीवर निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजे जंगलात राहणाऱ्या माणसांच्या जीवनात कोरोनानं काय उलटापालट झाली, अरण्यवासियांना कोरोनानं कसं वेठीला धरलं याचं चित्रण कोरोण्यकांड या लघु कादंबरीत करण्यात आलंय. जगभरातील माध्यम कोरोनानं शहरांमध्ये माजवलेल्या हाहाकारांविषयी लिहित असताना अरण्यवासियांवर या महामारीचा काय परिणाम झाला असणं शक्य आहे हे साहित्यातून मांडण्याची इच्छा म्हणून हीच मुळात वेगळी गोष्ट आहे. महिला वर्गातून आणखी एक वेगळी साहित्य कृती मराठीत आली आणि या साहित्य कृतीची दखल घ्यावी लागेल कारण अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार या साहित्य कृतीला जाहीर झालाय. ही साहित्य कृती म्हणजे सह्याद्री प्रकाशनच्या स्मिता देशपांडे यांनी लिहिलेली अँटीडोट नावाची कादंबरी. स्मिता देशपांडे यांनी स्वतंत्रपणे लिहिलेली ही पहिलीच कादंबरी. कोरोनाची साथ ही मानवनिर्मित आहे का, त्यामध्ये चीन सारख्या देशाचा काही हात आहे का असे प्रश्न सातत्याने कोरोना सुरू झाल्यापासून विचारले जात होते. याच प्रश्नांचा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारणाचा वेध रंजक पद्धतीने घेण्याचा प्रयत्न देशपांडे यांनी आपल्या उत्कंठावर कादंबरीत केलाय. विशेष म्हणजे कादंबरीच्या मांडणीत वैज्ञानिक दृष्ट्या काही त्रुटी राहू नयेत याचीही काळजी त्यांनी घेतली आहे. लघुकथांच्या संदर्भातही कोरोना काळात काही प्रयोग करण्यात आले. वेगवेगळ्या लेखकांनी या काळातल्या अनुभवावर आधारित अशा कथा लिहिल्या आणि त्यांचे संकलन लॉकडाऊन थोडासा शिथिल होताच कथा संग्रहांच्या स्वरूपात त्या कथा प्रकाशित झाल्या. वाचकांकडूनही या प्रयोगाला चांगली दाद मिळाली. कोरोनाविषयी आणि त्याच्याशी निगडीत बऱ्या वाईट वैज्ञानिक गोष्टी व राजकारण याबाबतही मराठीमध्ये काही आढावा वजा पुस्तकं आली. उदाहरण सांगायचं तर अरविंद गोखले आणि वासुदेव कुलकर्णी या पत्रकारांनी याबाबत लिहिलेलं पुस्तक गंधर्वभूमी प्रकाशन करून प्रकाशित झालं. राजहंस प्रकाशननं मृदुला बेळे यांच्याकडून कोरोनाच्या कृष्णशायेत या नावाचं पुस्तक लिहून घेतलं आणि प्रकाशित केलं. कोल्हापुरातील एक पत्रकार गुरुबाळ माळी यांनीही लॉकडाऊन आणि त्यानंतर याच नावाचं एक पुस्तक लिहिलं खरं पण ते शास्त्रीय माहिती देणाऱ्या पुस्तकापेक्षा प्रवास वर्णन व कोरोनाविषयक स्वानुभव सांगणारं पुस्तक होतं. याखेरीज कोल्हापुरातून डॉक्टर संदीप पाटील व भारत भूषणगिरी यांनीही कोरोनाविषयक माहिती देणारे पुस्तक लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. कोरोनानं अनेकांच्या काव्य प्रतिभेलाही वेगळं वळण दिलं. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची गो कोरोना गो सारखी बालिश कविता आणि त्यावरची विनोद म्हणजे त्याला कविता का म्हणायचा हाच प्रश्न पण तरीही तिला नको इतकी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. अगदी सुरुवातीच्या काळात विवेक बाळकून यांची सांगा काय करायचं, आदिती येवाळे यांची मरण झालं सोपं की कठीण झालं जगणं यासारख्या कविता सोशल मीडियावर आल्या. कुमार विश्वास अमिताभ बच्चन यांनीही काही कविता सोशल मीडियावर शेअर केल्या. यापैकी अमिताभ बच्चन यांची कविता मराठी भाषेत आणून सुनील बर्वे यांनी सोशल मीडियावर सादर केली होती. इटालियन कवयित्री फ्रान्सेस्को मेलँट्रियो यांची एक कविता मुक्ता बर्वे या अभिनेत्रीला फावली आणि तिनं त्या कवितेचं सादरीकरण मराठीत केलं. झिंझिनाट सारखी सुरेख कोकणी कविता लिहिणाऱ्या डॉक्टर महेश केळुसकर यांना कोरोनामुळे नवरा बायकोतही निर्माण झालेलं अंत शब्दात उतरवं असं वाटलं म्हणून त्यांनी लिहिलं तो त्याच्या घरात अडकलेलो मी माझ्या घरात, सॅनिटायझर सरत्या दरात, तोंडार फडक्या बांधान काय, जेवत येतो कीच, डिस्टन्स ठेवून मिठे मारायची, काहीतरीच पाहिजेस, हातात हात कसं द्यायचो, मी दिलो तरी किती आत व्हायचो, नाहून धवन भेटाया म्हणता पण साबून खाय खाय लावायचो, असे विनोदी कविताही या निमित्तानं आल्या. मूळचे कोल्हापूरचे कवी आणि तत्वज्ञानाचे अभ्यासक श्रीजल त्रिवे नाईक
यांनी कोरोनावर एक प्रदीर्घ कविता लिहिली. 18 भागांची ही कविता कोरोनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देणारी कविता आहे. ते म्हणतात, तू करुणाही आहेस आणि करुणाही, तू बुद्धही आहेस आणि युद्धही. तेळवे म्हणतात, कोरोनाला वर्ग कळत नाही, धर्म कळत नाही, जात कळत नाही, वर्ण कळत नाही. याचा अर्थ इतकाच की तो सेक्युलर आहे आणि मोदी त्याच्या सेक्युलर असण्याचं काहीही करू शकत नाहीत. हिंदी गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धूप को आने दो या शीर्षकाने एक गीत लिहिलंय आणि विशाल भारद्वाज व रेखा भारद्वाज या पती पत्नीने ते गायलंय. कोरोनामुळे झालेली खुसमट वेगळ्या पद्धतीने व्यक्त करणारं हे गीत ज्यांना शक्य होईल त्यांनी ऐकायला हवं. आणि हो, ज्ञानेश्वरीतील पसायदानाप्रमाणे कोरोनाच्या अनुषंगाने एक पसायदान मूळ शब्दांमध्ये बदल करून कुणीतरी लिहिलंय, मिळवून जरूर वाचा. तर कोरोनासारख्या महामारीकडे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रानं कसं पाहिलं पाहिजे याविषयी मी मोजक्या वेळेत जे काही सांगता आलं ते सांगितलं. पुन्हा भेटूच नवा विषय, नव्या आठवणी आणि वेगळ्या दृष्टिकोनासह जमू गप्पांची मैफल पुन्हा एकदा.